उरण तालुक्यातील चिरले गावात एकवीरा महिला मंडळाच्या वतीने शनिवारी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता। यानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिलांना उत्साहित करण्यासाठी या समारंभाचे आकर्षण खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव, रायगड सहाय्यक कामगार आयुक्त शीतल कुलकर्णी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर सिद्धी घरत, ॲडव्होकेट राणी म्हात्रे, करल ग्रामपंचायतीच्या सरपंच अनिता तांडेल, भेंडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंच मंजिता पाटील, उल्वे नोड मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा सीमाताई पाटील, एकवीरा माऊली महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा घरत, प्रतिज्ञा घरत, चिरले ग्रामपंचायतीच्या सदस्या रंजिता पाटील, अस्मिता पाटील, प्राजक्ता मोहिते, रोशनी गोंधळी करल ग्रामपंचायतीच्या सदस्या तेजस्वी कडू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। महिलांना एक विनंती म्हणजे कळकळीची विनंती आहे की दागिने घाला पण जरा जपून जपून वापरा। त्याचा शो ऑफ करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे। किंवा तुमच्या बाबतीमध्ये कुठलीही तक्रार असेल, तुमच्यावरती कुठलाही अत्याचार होत असेल, तर अगदी न घाबरता पोलीस स्टेशनला जा। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुमच्या जी काही तक्रार असेल ती तुम्ही पोलीस स्टेशनला सांगा। तिथे जर समजा एखाद्या कर्मचाऱ्याशी बोलताना तुम्हाला वाटत असेल की मला कर्मचाऱ्याशी बोलायचं नाही आहे, एखाद्या महिलेशी बोलायचं आहे, तर तुम्ही तिथे जाऊन सांगू शकता की मला कुठल्या तरी महिलेशी बोलायचं आहे। जेव्हा बलात्कार किंवा विनयभंगासारख्या तक्रारी जेव्हा येतात तेव्हा बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आपण पुरुषांसमोर सांगू शकत नाही। मग त्या महिलेला जर समजा एखाद्या महिलेच्या समोर उभं केलं तर ती ॲटलीस्ट तिच्या मनात जे आहे ते सांगू शकते। याच्या व्यतिरिक्त जर पोलीस स्टेशनविषयी किंवा कायद्याविषयी तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही मला निश्चित विचारू शकता। आणि मला असं वाटतं जेव्हा आपण हळदी कुंकू काही अरेंज करतो तेव्हा आपण आपल्या डेली रुटीनमध्ये आपण थोडंसं काहीतरी वेगळं थोडंफार करायचं इच्छा असते, त्यामुळे भाषणं बिषणं बोर होतात हे मला देखील माहिती आहे। आणि मला खूप उशीर झालेला आहे, मलाही निघायचं आहे, तरी पण जर समजा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला विचारा। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।